नमस्कार, मी ॲडव्होकेट रमा सरोदे. हरिद्वारच्या कोर्टमध्ये एका दाम्पत्यांनी आपल्या मुलाविरुद्ध आणि सुनेविरुद्ध कलम 12 डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत केस दाखल केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या मुलावरती खूप पैसे खर्च केलेले आहेत, त्याला उत्तम शिक्षण दिलेलं आहे, परदेशात हनीमूनला पाठवलं आणि आता हे दोघं जण म्हणजे सून आणि मुलगा हे हैदराबादला जाऊन सेटल झालेले आहेत. आमचा इतका खर्च झालेला आहे, घर बांधलेलं आहे त्याच्यावरती आमचा खर्च झालेला आहे, तर त्यांनी एक वर्षाच्या आत आम्हाला आता नातवंड दिलं पाहिजे. जर ते देऊ शकले नाहीत तर त्यांनी आम्हाला 5 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे, कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे. हा मुळातच दावा चुकीचा आहे, कारण का त्यांचं म्हणणं आहे जर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना नातवंड देऊ शकलं नाही तर त्यांचा मेंटल हॅरॅसमेंट होत आहे. तर मुळातच हा दावा ह्यासाठी चुकीचा आहे की कोणावरतीही अशी बळजुबरी होऊ शकत नाही की तुम्ही इतक्या वेळात इतक्या वर्षात आम्हाला मूल दिलंच पाहिजे, आम्हाला नातवंड दिलंच पाहिजे असे डिमांड्स असू शकत नाही. शेवटी त्या दोघांचा तो निर्णय असला पाहिजे की त्यांना मूल हवं आहे का नको आहे, हवं असेल तर कधी हवं आहे, किती हवं आहे. ह्यामध्ये विशेषतः बाईचा हक्क जो आहे आई होण्याचा, ह्याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. आई वडील आपल्या मुलांवरती खर्च करतच असतात आणि म्हणून त्यांनी असं डिमांड करणं की मूल नाही दिलं तर आमचा मानसिक छळ होतोय हे अत्यंत चुकीचं आहे. असं जर होत असेल की मुलगा नोकरी करतोय, काम करतोय आणि तो आई वडिलांकडे दुर्लक्ष करतोय आणि आई वडिलांना तो सांभाळत नसेल तर इतर कायदे आहेत ज्यांच्या अंतर्गत ते केस करू शकतात, ते त्याच्याकडनं मेंटेनन्स मागू शकतात. पण डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्याचा उपयोग करून मूल हवं आहे नाहीतर 5 कोटी द्या हे मागणं हे अतिशय चुकीचं आहे.